सुनावणीसाठी तारीख होती. आम्ही मान्य कोर्टासमोर आज पर्सनल एक्झम्पशन करता अर्ज केला होता. आम्ही त्याच्यामध्ये मान्य कोर्टाला असं सांगितलं होतं की आत्ता जो अवकाळी पाऊस आलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं आणि एकूणच फार मोठ्या प्रमाणावर अनप्रेसिडेंटेड असं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाची पाहणी करण्याकरता शेतकरी बांधवांशी बोलण्याकरता त्यांच्या व्यथा समजून घेण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे दौऱ्यावर आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे त्या निवडणुकांचं देखील त्यांच्याकडे काम आहे. त्याच्यामुळे या दोन्ही कामांमध्ये ते असल्यामुळे आणि त्या पिकाचं नुकसान किती झालं त्या प्रमाणात किती मागणी करायची हे सगळे कामं त्यांच्याकडे असल्यामुळे ते आज माननीय कोर्टात उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे माननीय कोर्टाने एक पुढची तारीख आम्हाला द्यावी आणि आजच्या दिवसाकरता त्यांना उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी असा आम्ही अर्ज केला होता. तो अर्ज माननीय न्यायालयाने मान्य केला आणि आम्हाला असे डायरेक्शन दिले की पुढच्या तारखेला म्हणजे 24 तारखेला विदाऊट फेल कोर्टामध्ये उपस्थित राहा. पुढच्या तारखेला एक्झम्पशनचा अर्ज आम्ही तुमचा एंटरटेन करणार नाही असं माननीय कोर्टाने आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी ओके जे सतीश ॲडव्होकेट सतीश ओके आहेत त्यांच्याकडनं त्यांनी अर्ज मूव केला होता एक की श्री फडणवीस साहेब यांना पोलीस कमिशनर जे आहेत नागपूर पोलीस कमिशनर साहेब त्यांना असे डायरेक्शन द्या की देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही एस्कॉर्टमध्ये कोर्टामध्ये घेऊन या. तर मान्य कोर्टाने त्यांना अशी कोणती प्रोव्हिजन असल्यास त्याच्याबद्दल सांगावं सांगितलं आणि त्याच्यानंतर आमचा अर्ज मंजूर केल्यामुळे हा जो अर्ज त्यांनी दाखल केला होता तो अर्ज फाईल केला त्याच्यावर कुठलाही निर्णय दिलेला नाही. आता त्यांना हे सांगेन मी की माननीय कोर्टाने आपल्याला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यामुळे नॉर्मली उपस्थित राहायला तर हवं.